त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा पुजाऱ्यांनी दावा केला होता, मात्र मंदिर देवस्थानाच्या अध्यक्षांनी संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी दरम्यान पुजाऱ्यांनीच पिंडीवर बर्फ आणून ठेवून बनाव केल्याचं उघड झालं. त्यानंतर पुजाऱ्यांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटना अशी होती की त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 रोजी व्हायरल झाला. याबाबत पोलीस तपासात एका पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं आढळून आले. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 3 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरला होता. देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने हवामान खात्याचा निर्वाळा घेऊन सत्य परिस्थिती पडताळून पाहिली. त्यानंतर नेमलेल्या चौकशी समितीने त्र्यंबकेश्वर मंदिरातील सर्व CCTV फुटेज तपासणी केली. सत्यशोधन समिती गठीत करून CCTV फुटेजची पाहणीही करण्यात आली होती. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. समितीच्या अहवालानंतर तात्कालीन प्रशासकीय अधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर 3 पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुजाऱ्यांनी भाविकांच्या भावनेशी खेळ खेळला असल्याचं यातून स्पष्ट झालंय. त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी सुशांत तुंगार यांनी स्वतः पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवला, त्यावर बेलपत्र ठेवून त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल केले. यात त्यांना आकाश आणि उल्हास तुंगार यांनी मदत केल्याचं तपासात समोर आलंय. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार केला म्हणून सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.